नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना. तुमची पूनम ताई कपडे शिवत होती त्याच्यामुळं काय व्हिडिओ नाही टाकला मी. तर मी तुम्हाला ते ह्याचा व्हिडिओ टाकायचा होता ना, की तुमच्या पूनम ताईनी संसारासाठी काय काय आणलेले जी वस्तू होत्या त्या दाखवायच्या होत्या. पण ती काय मी कपडे शिवायच्या ना आता दाखवलंच नाही. काय बसली बाहेर हवेशीर, हवा लागते ना भारी. अपूर्वाचं काय झालंय, शाळेतून अपूर्वा 12 वाजता सुटते ना, मग 12 वाजता उन्हा तानाचं यावं लागतंय. अपूर्वाला आलाय ताप, आता तिला गोळी द्यायची. उठली आता झोपीत ना. औ कुठं तुमचं दाजी गेले तर आंजी मंजीला आणायला. आंजी मंजी गेल्यात लोकाच्या घरी भांडणं आणायला. हे काय आलं घेऊन तुमचं दाजी आले बघा दोघी एका माग एक. चल त्रिया त्रिया चला चला त्रिया हरय म्हणायचं वय हरय म्हणायचं वय. मी म्हणते थिरी आहे थ्रय. मला नाही येत बोलवाय शेळ्यांना आणि मला ऐकत बी नाही त्या. आले आंजीन म्हणजे आणि तुमचं दाजी त्यांच्या माग आंजी म्हणजे सगळ्यांना चाललं शेळ आंजी म्हणजे बांधून आलो जरा या या आंजी म्हणजेला बांधून कमी नाही. चल 2-4 दिवस झालं मी वाट बघते. आताच आणून दिल मला जम्पर, मगच आणून दिल. काय घेऊनच ये ना. ही काय आता कापते ना, कापायसाठी तर म्हणून तर म्हणलं की तुला घेऊन ये बेतवायला. असं वय बर बर बर. ही काय आज उद्या तुला 1 किलेर करून देईन घालायला, मग तर झालं. सार शिवायचं. हा सार शिवती बरोबर. कापड कस काय बरंच आहे म्हणायचं. बायडा ते कापड घेऊन आली, तिचं पहिली बी आहे झेंपर आणि ही मापाला घेऊन आली. राम राम मित्राभाऊ. मी काय मापाचा आणलाय मित्री बोलीची. राम राम मित्रा हो मित्रीन बोली होती म्हणती. तर चला भावांना बहिणींना. बरेच भाऊ बहीण वाट बघते ती पूनम ताईनी काय आणलंय काय आणलंय नवीन घरासाठी काय आणलंय ती काय. मी तुम्हाला 2 दिवस झालं रोज व्हिडिओ मध्ये म्हणती की दाखवायचंय आमच्या भावांना बहिणींना दाखवायचंय. पण काय दाखवायला मला होईनाच. कपडे शिवायच्या नादात आणि लक्ष तर राहणार माझ्या. पण आता तुमच्या पूनम ताईच्या ध्यानात आलेला आहे आणि मी आता दाखवणार आहे काय आणलंय ती. तर मग काय चला मग बघू. तर तुमच्या पूनम ताईने आपल्या नवीन परपंचासाठी नवीन घरात काय आणलंय चला बघायला. तर नवीन घरासाठी तुमच्या पूनम ताईने काय आणलेलं आहे हे आमच्या भावांना बहिणींना दाखवणार आहे. आणि हो काही आपलं दरवाजे पण कस काय टकाटक मध्ये बसवल्यात भारी पैकी. भारी दिसतात का नाही आता. यंदाच्या वर्षी पावसाळ्यात भनभन नाही तो का आपल्या नवीन घरासाठी आणलेली वस्तू अजून तशी ठेवली. त्याला अजून भांडी लावायच्या तर मी आज लावणार आहे किलेर लावणार आहे ती व्यवस्थित करून घेणार आहे. तर तवर तुम्हाला दाखवते हो का. मी कपडे शिवत होती. कपडे शिवायचं माझं काम चाललं होतं. ही काय ब्लाऊज शिवलं मी इथं दिसतेत का लोका शिवलेत इथं. माझे कपडे शिवायचं काम चाललं होतं आणि नवीन घरासाठी काय काय आणलंय ते दाखवते आमच्या भावांना बहिणींना. आधी एवढे दिवस झालं उत्सुकतेने वाट बघतात. तर हो काही स्टीलचं रेक आणलेलं आहे. त्या दिवशी आपलं ज्या दिवशी दरवाजे आणायचं होतं ना त्या दिवशी तुमच्या पूनम ताईने आणलेलं आहे नवीन घरासाठी. तर कसं वाटतंय बहिणींनो भारी आहे का. आता परपंचाची माहिती म्हणल्यावर आमच्या बहिणींनाच असती, भावांचं काय नाही. पण बहिणींना हे असतं ना काय म्हणतात पारक असती चॉईस असती. तर हो काही स्टीलचं रेक आणलेलं आहे आणि जी डबा मांडायला जी मांडणी बनवणार ना आपण ती घरातच म्हणजे भिंतीलाच बनवणार आहे. पण ती प्लॅस्टर ही झाल्याच्या नंतर बनवणार त्याच्यामुळं
आताच काय नाही, आता प्लेस्टर बघू, प्लेस्टर करायचे टायमाला तर तुमची पुनम ताई तुम्हाला व्हिडिओ टाकलच, त्यात तर काय वादच नाही. तर ही रेख आहे स्टीलचं कसं आहे, मग आता भांडी लावायची आपल्याला ह्याला भांडी, कारण की बराच पसारा असा रेखचा म्हणजे खालीच असतोय, जागा पुरत नाही ना भांडी लावायला, त्याच्यामुळं खालीच असते ती निम्मी अर्धी भांडी होका आपल्या किचन मध्ये, अशी खालीच लावा लागत्यात, रेखला जागाच पुरत नाही. डबं पण खालीच आहे तर तुम्ही तर बघताय, पण जाऊन त्या डब्याचं काय नाही, डबा आपण खाली ठेवू, ज्यावेळेस आपलं ही होईल ना घराचं प्लेस्टर ही मांडणी फिडणी झालीच्या नंतर ना मग डबा आपण वर लावू, तोपर्यंत खालीच ठेवू, काय अडचण नाही. आणि कसं आहे रेक, जे स्टीलचं रेक जी लावलेलं आहे आणलेलं ते कसं काय आहे बहिणींनो, भारी आहे ना बघा. आणि दुसरी वस्तू कोणची आहे ती बी दाखवणार, दुसरी वस्तू कुठली आहे, तर दुसरी वस्तू हा काही खुर्ची आहे, तर खुर्च्या ह्या खुर्च्या आणलेल्या आहेत का, कशा आहेत तुम्हाला मी दाखवते, पुढच्या कॅमेराने दाखवते कशा आहेत ती, तर बघा आणि सांगा बहिणींनो कसं आहे, दोन्ही पण वस्तू दाखवते. तर ही बघा खुर्ची आहेत, ह्या चेअर आणलेल्या आहेत, इथं ठेवली नका, इथं ठेवले ते ह्या खुर्च्या आणि ही भांड्याच मांडणी, ह्याला अजून भांडी नाही लावली, आणून तसं ठेवलंय मी, आणि माझ्या कामाच्या नादात मला काही त्याच्याकडे बघायला टायमिंगच भेटा नाही हो का, माझं काम चाललं होतं कपडे शिवायचं, अजून मला कपडे म्हणजे ब्लाऊज कापायच्या तया शिवायच्यात, आणि हो का ही एक आणलंय आपल्याला पाण्याचं जेअर, कस काय पाणी भरून ठेवलेलं आहे जेअर मधी, कसं आहे भारी आहे का नाही पाणी प्यायला, आणि ते मटका तर हाईच आमच्या बऱ्याच बहिणींचं म्हणणं असतं की पूनमताई मटका घे एक मटका घ्या, तर मटका आहे हो का, गेल्या वर्षीच आणलेला आहे, गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी म्हणजे दोन वर्ष होत आलं, तर ह्या काही बायडा ते येऊन बसली जरा फ्रेश झालो मस्त बघी, इतकं ऊन लागतंय मारण्याचं की बोलायचं नाही, आले का ठेवून काल्याचे पात, जाऊन दे बाजरीच दळा आणि ह्या का आता दळा टाकायचंय भाकरीच्या पीठ, बाजरी मी म्हणलं असं काय झालं मला गव्हासारखं दिसतंय, बाजरी आहे बाजरी बाजरी दळा नीट कराय टाकायचं आता बाजरीच, तर हो का पावसाचं बी भावांना बहिणींना वातावरण होत आहे बायडा, त्या पाऊस येतोय काय कवा गी, काय आबाळ आलंय लय काय होती होईन, इतकं गरम होत आहे की लय गरम होत घरात सुद्धा दम निघणार, बायडा त्या बसली येऊन तिचा जम्पर शिवून द्यायचं तिला घालाय जम्पर नाही ती बीतून वय बर बीतून घेईन तुला अंगात घालाय दिली हा ती काय तुझ्या त्या पिढीच्या पप्पाला सांग की लाईट घरात लावायला लाईट लावणार नाही तर संध्याकाळचा शिवला असता की मी त्या बोर्डला पेन नाहीत ना आतमध्ये मग भांड भांड चांगली भांड काय ग मग नाही मला बोर्ड आणि तुला चिवला कशा चिवला असतो का अजिबात नाही बघे तुला मारायला काय आम्हाला वाटत आहे बघा मित्र कसा मित्र धावून येते अंगावर मग काय करायचं बघा आमची बाण नाचा
बाडा ते आली भांडायला आता तुमच्या दाजींना भावांनो बहिणींनो बोर्ड नीट करून द्यायचा आहे बोर्ड बाडा त्याचा तर नीट करून देऊ नक्कीच आपण बाडा त्याचा पण त्यातलं काय आतमध्ये वायरी फिरी जा तर जी तुमच्या पूनम ताईनी जी आणलेल्या वस्तू आहेत भावांना बहिणींनो कशा वाटल्या नक्की कमेंट मध्ये सांगा बर का आता मी बसती इथं आणि थोड्याच वेळात मी बायडा त्याचं ब्लाऊज कापायला सुरुवात करणार आहे म्हणलं परत टाइम नाही भेटायचा व्हिडिओ काढायला त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ काढती आता म्हणलं चला जे आपल्या नवीन घरासाठी जी वस्तू आणलेल्या आहेत त्या ती म्हणलं आधी आमच्या भावांना बहिणींना दाखवाव्या त्या आणि नंतर काय असेल ते आपलं काम करावं कारण की परत मला टाइम भेटतो नाही आता हो का मेहंदी लावायची टाइम नाही हो बायडा आत्यावानी झाली मी हो का हो बायडा आत्या बघ माझे घेते उतरून म्हणजे हसते माझ्या जापाला बघू बघू बायडा आत्या दाखव ग तुझा हा का कसं पिकलं केस बघा माझ आणि मग माणूस बांधतो तुमचा जोडीदार माझ्या सगळं माझा ज्याना बोर नीट करून का माझा ज्याना पिना बसून का माझी लाईट बसून ज्याना निसतं हात बाजून उभा राहिला माझ्या भोवताली बोर्ड नीट करून देतो पण त्याला श्रीमंताला न्यावं लागेल बोर्ड चांगला नीट करून आणावं लागेल नाही तर नवा आणावं लागेल आणावं जर जळाला असलं तर मग नवीन आणावं लागेल ना आहे का नाही तर बाहेर त्याचा ओरिजिनल टोप दाखवायसाठी तिने पदूर काढला होता डोक्यावला भावानं बहिणींनो आणि मग आपल्या नवीन घराच्या वस्तू कशी काय वाटल्या नक्की सांगा बर का कमेंट मध्ये वाट बघते तुमची पूनम ताई परत माणसाला दाखवल्या नाही तर पूनम ताईनी म्हणून मी दाखवले ते चला मग दाणावाले या दाणावाले हो राम राम ती काय दळणवाली आले ती दळण चाल घेऊन चालले ती येताना या जरा इकडं भेट द्यायला तर भावांना बहिणींना चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी कपडे शिवायच्यात मला परत बायडा आत्याला उद्याच्याला जम्पर द्यावा लागल घालायला नाही तर बायडा आत्या माझ्या नावाने ओरडत बसल होय बायडा ते जम्पर आपलं शिवाय आपण शिव आपल्या हातात शिवणार होती मग यायचं ना मिशन मोकळीच होती सुईनी शिवला सुईनी बायडा त्या शेरडा राखून आल्या शिवणार होती जम्पर होय बायडा त्या हा मग कायचं उघड राहायची बारी उघड राहायची बारी झाली तुमच्या पूनम ताईमुळं बायडा त्याला काय करावं भावांनो बहिणींनो सांगा आता तुम्हीच आता सहा जम्पर झाले सहा जम्पर शिवून माझे देऊन दिवसात दोन दिवसात सहाची सहा जम्पर शिवून द्यायचं म्हणती नाही तर मग म्हणती वडू मारीन अशी मला धमकी आहे बायडा त्याची होय भावांना बहिणींना वडू मारीन म्हणती पायरीवन धमकी दिली बायडा त्यानी मला तर बायडा त्याचं मी जम्पर शिवून देते मला लय भ्या वाटलंय बायडा त्याच काय सांगता येत एखादी काठीची धोपाटी टाकली फिकली म्हणजे काय करावं होय चला भावानं बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या चणचणीत झणझणीत व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा सगळ्यांना बाय बाय.